गुड मॉर्निंग स्टूडेंट, देखो आज की वीडियो में है हम पेज नंबर 34 के ऊपर। अब देखो इसमें क्या है, कैन यू टेल, क्या बता सकते हैं? देखो इसमें आपको पहले तो ये पिक्चर दिखता है, फोर्ट, फोर्ट मीन्स किला, रायगढ़, रायगढ़ का किला है ये। ये है हमारी हिस्टोरिकल प्लेस, हिस्टोरिकल प्लेस, ऐतिहासिक जगह है ये, बहुत पुराने ये क्या है, किला है। ये कहाँ पे है, रायगढ़, और यहाँ पे देखो आपको एक टेम्पल दिया है एक, ओके। अब देखो आगे क्या है, विच हिस्टोरिकल बिल्डिंग्स मोनूमेंट्स ऑब्जेक्ट ATC आर सीन इन योर एरिया, आपके एरिया में, आपके गांव में ऐसी कौन सी ऐतिहासिक वस्तु है, आप जहाँ रहते हैं वहाँ पे कौन सी ऐसी ऐतिहासिक वस्तु है, जैसे कि ऐसे मंदिर है, कोई किला है, जहाँ पे आप रहते हैं उस गांव में ऐसी कोई ऐतिहासिक वस्तु है क्या, ओके। उसके आगे, अ विलेज टाउन और सिटी हैज़ बिल्डिंग्स सच एज टेम्पल्स, केव्स, मॉस्क्यूज, चर्च, मेमोरियल्स, फोर्ट, म्यूजियम्स ETC। हमारे गाँव में क्या क्या होता है, हमारे गाँव में मंदिर है, लेनी है, मस्जिद है, चर्च है, स्मारक है, किला, वस्तु संग्रहालय, ओके, इत्यादि वस्तु असतात आपल्या गावांमध्ये, मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, एखादा किल्ला असेल किंवा नसू शकेल, वस्तु संग्रहालय, ह्या गोष्टी असतात, नाही तर आपल्या गावामध्ये मंदिर हे असतेच आणि मशीद ही असतेच, ह्या असतात आपल्या गावामध्ये, इत्यादी ऐतिहासिक वस्तू आपल्या गावामध्ये असतात। अ प्लेस बिकम नोन बाय दिस बिल्डिंग्स, दे टेल अस अबाउट द रिचनेस ऑफ द प्लेस, रिचनेस ऑफ द प्लेस, या वस्तूवरून गावाची ओळख निर्माण होत असते, आणि ऐतिहासिक वस्तूमधूनच आपल्या गावाच्या संपन्नतेचे, म्हणजे गाव की कसं आहे याचं दर्शन घडते। म्हणजेच आपल्या गावात जर काही ऐतिहासिक वस्तू असल्यास, फॉर एक्झाम्पल हा किल्ला कुठे आहे, रायगडला आहे, म्हणून रायगड हे सगळ्यांना माहीत आहे, हाच किल्ला जर आपल्या धामणगावला कुठे, आपल्या आपण जिथे राहतो तिथे जर असला तर हा किल्ला कसा होईल, प्रसिद्ध होईल। आपल्या गावामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू ऐतिहासिक वस्तू आहे त्याच्यामुळे आपलं गाव काय होते, प्रसिद्ध होते, आणि त्याच्यामुळे गावाचं काय होते, संपन्नतेने, म्हणजे गावात आपले गाव हे किती रिच आहे, म्हणजे किती रिच म्हणजे एक संपन्न आहे हे कळते। दे हेल्प अस अंडरस्टँड आवर हिस्ट्री, दिस बिल्डिंग आर आवर ट्रेशर्स, दे मस्ट बी प्रोटेक्टेड, टू प्रोटेक्ट दॅम इन देम इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, मौल्यवान, आणि हे जे वस्तू आहे ऐतिहासिक, आणि या वस्तूमुळे आपल्या गावाचा इतिहास समजण्यास मदत होते, या वस्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे, तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे। अ प्लेस मे अल्सो बिकम फेमस बिकॉज ऑफ रिलिजियस प्लेस, फेअर ऑर फॉर्ट, फॉर एक्झाम्पल रायगड डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर द रायगड फॉर्ट, हा ठेवा जपणे ही आपली काय जबाबदारी आहे। गावाचा समजा एखादी गावात जर एखादी जत्रा असेल किंवा धार्मिक स्थळ असेल, किल्ला, यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते। फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो, रायगडमध्ये हा किल्ला आहे म्हणून हे रायगड ओळखले जाते। काबर ओळखले जाते, या किल्ल्यामुळे फक्त, कारण ही ऐतिहासिक वस्तू, ही मूल्यवान, ऐतिहासिक मूल्यवान अशी वस्तू त्या गावामध्ये आहे। मूल्यवान म्हणजे याचं मूल्य खूप आहे। आपण कुठेही आज आपल्याकडे खूप, आज विज्ञान खूप जरी पुढे गेलं असेल तरीसुद्धा आपण हा किल्ला असा सेम असा आज बांधू शकतो का, नाही। हा खूप ऐतिहासिक आहे, खूप जुना आहे, जे काही याची बांधणी असेल, याचं काम असेल, रेखीव काम, ते आज जस आपण जसं तसं करू शकत नाही, शक्य होऊ शकत नाही, एकदम तसं आपल्याला होईल का, म्हणजे ह्या काही जुन्या ऐतिहासिक वस्तूंमुळे या
आपल्या गावाची काय होते, शोभा वाढते, आपल्या गावाचं नाव होते होते ना। आज या किल्ल्यामुळे रायगडला सर्व ओळखतात रायगड। तसंच जर आपल्या गावात एखादं काही मंदिर असेल, खूप ऐतिहासिक जुनं एखादं मंदिर असेल, एखादं म्युझियम, काही वस्तुसंग्रहालय असेल, त्यामुळे लोक आपल्या गावात येतील येतील ना। आपल्या गावात जर एखादी जत्रा भरत असेल, दरवर्षी जर आपल्या गावामध्ये एखादी जत्रा भरत असेल, तुम्ही जिथे राहता त्या गावामध्ये जर एखादी मोठी जत्रा दरवर्षी भरत असेल, एखादा मोठा कार्यक्रम होत असेल, तर आजूबाजूचे गावातली जी लोक राहतात ती गावातली लोक तुमच्या गावात येतात। कशामुळे येतात? त्या जत्रेमुळे। म्हणजे शेजारच्या गावांनासुद्धा तुमच्या गावाची ओळख होते, सगळ्यांना आपल्या गावाची ओळख कशी आपोआप होते। फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो रायगडचा किल्ला। अजून असे बरेच उदाहरणं आहे ज्याच्यामुळे ही गावं ओळखली जातात। काही मंदिरांमुळे सुद्धा गावं ही ओळखली जातात। ओके, तो आज की वीडियो में हमने इतना देखा, तो आपको इतना रीड करके रखना है।